तासगावमधली पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आज अखेर स्पष्ट झालंय. प्रमुख पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत नाहीत, मात्र अपक्षांमुळे ही निवडणूक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवार रिंगणात राहिलेत, त्यामुळे सुमनताई पाटील आणि भाजपचे बंडखोर नेते स्वप्नील पाटील यांच्यात लढत होणार आहे. 11 एप्रिलला मतदान आणि 15 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.